नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण पाहणार आहोत कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाट। इथे गणपती विसर्जन होते आणि जवळच असलेला हा परिसर, इथे सुट्टीच्या दिवशी ढोल ताशाची प्रॅक्टिस केली जाते। आणि हा आमचा राघव छोटा मुलगा माझा, तो सुद्धा इथे या गणेश घाटावर आलेला आहे। असे अनेक लोक या ठिकाणी करमणुकीसाठी येतात। आणि समोर असलेला हा ढोल ताशा पथक खूप उत्साहात प्रॅक्टिस करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज जयंती, इतर जयंत्या यानिमित्त हे या ठिकाणी सराव करतात। आणि इथे झाडे, स्वच्छता व्यवस्थित आहे। मी राघवला घेऊन आता पुढे ढोलताशा जवळून पाहणार आहे। समोरच इथे घोडेसुद्धा आहेत, हे फटका मारण्यासाठी लहान मुलांना बसवून ते घेऊन जातात। मुलांना तेवढीच मजा येते। गणेश घाटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्राम येथे झालेला आहे, आणि म्हणजेच दुर्गाडी येथे झालेला आहे। याच्या बीचच्या त्या साईडला दुर्गाडी किल्ला आहे, तोही आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। हा ढोल ताशा पथक सराव रुद्र सुद्धा मुलगा माझा आहे, तो इथे आलेला आहे। आणि समोर असलेले ढोल ताशा पथक ची मुले, इथे बसण्याची सोय आहे। त्यानंतर दुसरे एक पथक आहे, ते सुद्धा सराव करत आहे। सोबत त्यांनी पाणी बॉटल, त्यानंतर पांचजन्य सुद्धा पथक या ठिकाणी उपलब्ध आहे, ते सुद्धा खूप जोरात सराव करत आहे। आणि ते नृत्य करतात काही मुले। त्याच्याच बाजूला इथे मोठ्याल्या काही नावासुद्धा आहेत ज्या बोटिंग करतात, आता सध्या त्या उपलब्ध नाहीत। या ढोलचं वजनसुद्धा घेण्यासाठी खूप कठीण आहे, परंतु मनात इच्छा असेल तर सर्व काही होते। या हेतूने ते वाजवत आहेत। आणि ह्या गणेश घाट आहे, ते गणपती विसर्जन होते करमणुकीसाठी। मुलांना, लहान मुलांना इथे गाड्या आहेत चालवण्यासाठी, उगे खेळणी इथे उपलब्ध आहेत। या रिमोटच्या गाड्या आहेत, 50 रुपये, 60 रुपये असे घेतात। याच्यावर 20 रुपये, एक फेरीसाठी 20 रुपये घेतात। या छोट्या मुलांसाठी रेलगाडी आहे, इथे 20 रुपये एक फेरी मागे घेतात एका मुलांसाठी। काही ठिकाणी 30 रुपये घेतात। इथे खेळण्यासाठी सुद्धा 30 रुपये आहेत। घोड्यावर फेटपट्टा मारायचा असेल तर 50 रुपये घेतात। आणि हा झुला आहे, याच्यावर सुद्धा एका मुलासाठी 20 रुपये घेतात। त्याच्याच बाजूला पाणीपुरी आणि बाजूलाच आईस्क्रीम उपलब्ध आहे, त्याचबरोबर काळा कट्टा, वेगवेगळे फ्लेवर आहेत